कास्ट ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा लातूरच्या वतीने लोकशाही की पेशवाई या टॅगलाईन खाली मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या फुले शाहू आंबेडकरी विचारधारेवर आधारित असलेल्या कास्ट ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या नेतृत्वाखाली लातूर येथे दिनांक 3 नोव्हेंबर 2018 रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या एकूण 28 कर्मचारी संघटना सामील झाल्या होत्या. मागासवर्गीयांच्या सरळ सेवा भरतीतील अनुशेष त्वरित भरण्यात यावा, जुनी पेन्शन योजना लागू करावी, दिनांक 23/10/2017 रोजीचा काळा शासन निर्णय रद्द करावा, 7वा वेतन आयोग त्वरित लागू करावा, महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात यावी, बोगस मागासवर्गीय असल्याचे प्रमाणपत्र घेऊन नोकरी करणाऱ्यांना बडतर्फ करावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन लातूर येथील निवासी जिल्हाधिकारी यांना महासंघाच्या वतीने देण्यात आले. गणेश राठोड, कास्ट्राईब तलाठी कर्मचारी संघाचा मी जिल्हाध्यक्ष. आज दिनांक 3 रोजी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री कृष्णा इंगळे साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील पूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. या जेवढ्या आमच्या संघटनेच्या 38 वर्षांमध्ये पहिल्यांदाच कास्ट्राईब महासंघाला रस्त्यावर उतरावं लागले त्याची चुनकुनी म्हणून आज धरणे आंदोलनाला आम्ही सुरुवात केलेली आहे. या धरणे आंदोलनामध्ये कास्ट्राईब महासंघाच्या एकूण 28 संघटनांनी याच्यात सहभाग घेतलेला आहे. कास्ट्राईब महासंघासोबत संलग्नित असलेल्या 28 संघटनांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला आहे. हजारोच्या संख्येने आमचे कर्मचारी बांधव दीपावळीचा सण असताना सुद्धा आज हजर होते. या संघटनेच्या आमच्या मागण्या माननीय जिल्हाधिकारी महोदयामार्फत शासनाला आम्ही कळवलेल्या आहेत. त्या मागण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची मागणी आमची अशी आहे की 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना DCPS जी पेन्शन योजना आहे ती DCPS योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी. सर, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सुप्रीम कोर्टाने या मुद्द्यावर स्पष्ट सांगितलेलं आहे की पेन्शन ही शासनानं कर्मचाऱ्याची भीक नाही, ती एक हक्क आहे. आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आजपर्यंत 4 वर्षामध्ये वेळोवेळी माननीय कृष्णा इंगळे साहेबांनी पाठलाग करून सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी किंवा त्या त्या विभागाच्या मंत्र्यांनी कुठलीही याच्यामध्ये हालचाल केलेली नाही. ती एक सगळ्यात आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, पेन्शन आम्हाला लागू व्हावी. दुसरा मुद्दा आहे कास्ट्राईब महासंघामार्फतच कास्ट्राईब संघटना 18 पगड जातीची संघटना आहे. आमच्या संघटने वेगवेगळ्या जातीचे जे दाखले आहेत लोकांनी काढलेले आहेत आणि बोगस दाखल्यावर त्यांनी आजपर्यंत नोकरी केलेली आहेत. जे समिती जात पडताळणी समितीमार्फत ते रद्द झालेले आहेत त्यांना तात्काळ शासनसेवेतून मुक्त करण्यात यावं आणि तिथं मागासवर्गीयांचे कर्मचाऱ्यांचा जो जे लेकरं आहेत त्यांना तिथं सामावून घेण्यात यावं. आणि तिसरा मुद्दा असा आहे जो सरळ सेवेचा अनुशेष आहे मागासवर्गीयाचा, आज 4 वर्षापासून सुद्धा भरण्यात आलेला नाही, तो तात्काळ भरण्यात यावं. शिष्यवृत्तीची योजना बी तशी ताबडतोब ती अंमलात आणावी, अशा भरपूर मागण्या आहेत आणि त्याच्यासाठी कास्ट्राईब महासंघ रस्त्यावरही उतरायला मागं पुढे बघणार नाही. आज ही एक सुरुवात आहे, शासनाची ही कुंभकर्ण झोप मोडावी आणि आम्ही जे लिहिलेलं आहे तो खरंच आहे का असं आमची टॅगलाईन खोटी ठरवावी शासनाने. जे आम्ही त्या आमची टॅगलाईन आहे राज्यात लोकशाही का पेशवाई, ही टॅगलाईन शासनाने खोटी ठरवून खरंच लोकशाही आहे असं आम्हाला दाखवावं. 8 ते 10 मागण्या आहेत की त्याच्यामध्ये सर्वात मधम प्रथम म्हणजे सरळ सेवा भरती झाली पाहिजे, मागासवर्गीयांचा अनुशेष भरती झाला पाहिजे, DCPS योजना रद्द होऊन जुनी पेन्शन योजना लागली पाहिजे, बोगस मागासवर्गीय शाळेवर आदिवासी म्हणून जे लागलेले आहेत त्यांना रद्दबातल केलं पाहिजे, त्याचबरोबर पदवीधर वेतन श्रेणीच्या जागा लवकरात लवकर भरल्या पाहिजे, विमुक्त जातीसाठी VGNT चे आमचे बांधव जे आहेत त्यांच्यासाठी क्रिमिलेअरची अट रद्द करायला पाहिजे आणि जे काही
सेवेतल्या हा 11 त्यानंतर 11-23-10 वेतन श्रेणीचा जो निर्णय आहे तो रद्द करण्याची जी मागणी आहे आमची, ती शासन वारंवार मागणी करून देखील दखल देत नाही आणि म्हणून नाईलाजाने संबंध महाराष्ट्रामध्ये आज सर्वच महाराष्ट्रातल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आज धरणे आंदोलन झालेलं आहे. आदरणीय इंगळे साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने हे संघटन चालवलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्व SC ST VGNT OBC SBC हे सर्व बांधव या ठिकाणी या संघटनेमध्ये कार्यरत आहेत आणि शासनाला जाग यावी आणि शासनानं आमच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं. गेल्या 4 वर्षामध्ये अनेक बेकारांची फौज या महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे. तर कास्ट्राईबचं पहिलं मागणं आहे की या महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम नोकर भरती सुरुवात झाली पाहिजे आणि सर्वसामान्याच्या कुटुंबातल्या बेकार विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली पाहिजे. ही सर्वप्रथम इंगळे साहेबांची भूमिका आहे. सरळ सेवा भरती याच्यासाठी मागणी पहिली मागणी आहे आणि अनुशेष मागच्या काळामध्ये शासनानं माननीय सुप्रीम कोर्टाने निर्णय घेऊन देखील या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीयांच्या अनुशेष भरतीमध्ये प्रमोशन द्यायचं नाही अशी भूमिका घेतलेली दिसून येते आणि याला प्रखर विरोध करण्यासाठी म्हणून आजचं हे धरणे आंदोलन आहे. गेल्या 4 वर्षापासून आमचा अनुशेष भरण्यात आलेला नाही आणि तो अनुशेष भरण्यात यावा. तसेच आमच्या आणखीनही काही मागण्या आहेत, त्या मागण्या या ठिकाणी मान्य करण्यात याव्यात असे आमच्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सांगतो. महासंघाने दिलेल्या निवेदनातील सर्व मागण्या मान्य होतील अशी अपेक्षा कायम आहे. कॅमेरामॅन रुपेश गायकवाडसह सुशील वाघमारे, महावार्ता न्यूज.